नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वी मधील मॅथ 1 मधील पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही सेमीचे विद्यार्थी आहात म्हणून मी बरोबर सेमी माध्यमांचा वापर करून, मराठी भाषेचा वापर करून, दोन्हीही भाषेचा वापर करून तुम्हाला माझ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुमचं एकच काम आहे की समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, ठीक आहे मित्रांनो. तर पहिलं चॅप्टर जे आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, जोपर्यंत बाळांनो आपल्याला या टायटलचा या हेडिंगचा अर्थ समजत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजणे शक्य नाही होणार. तर सर्वात पहिले आपण या शब्दानं शब्दाचा अर्थ समजून घेऊया. बघा, लिनियर, लिनियर म्हणजे काय मित्रांनो? तर लिनियर म्हणजे रेषीय. नीट समजून घ्या फक्त, लिनियर म्हणजे काय? रेषीय. इक्वेशन्स म्हणजे काय? समीकरणे. बरोबर आहे, समीकरण जे मांडतात मॅथमॅटिक्स मध्ये एक्सचा वायचा झेडचा उपयोग करून जे समीकरण तयार करतात त्यांना इक्वेशन्स म्हणतात इंग्लिश मध्ये. आणि 2 व्हेरिएबल म्हणजे काय? 2 चले. 2 म्हणजे 2 आणि व्हेरिएबल्स म्हणजे काय? चले. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय? जे एक्स वाय झेड ए बी सी, बघा खाली एक्झाम्पल्स दिसतात ना, त्याच्यामधले हे जे एक्स हे वाय हे एम एन ए बी हे जे दिसतात यांनाच व्हेरिएबल्स म्हणतात, ठीक आहे मित्रांनो. इतक्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपण याची डेफिनेशन पाहू. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की याचं टायटलचा अर्थ काय झाला, मग 2 चलातील रेषीय समीकरणे, म्हणजे अशी समीकरणं ज्याच्यामध्ये 2 चल पाहिजे, ठीक आहे मित्रांनो. चला माझ्यासोबत बघ, आता अन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल, म्हणजे सिम्पल डेफिनेशन आहे ना, फक्त इंग्लिश डेफिनेशन मराठी. असं समीकरण ज्याच्यात 2 चल आहे, इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा, मॅथमॅटिक्स मध्ये लँग्वेज मॅटर करत नाहीये, फक्त तुम्हाला समजली तरी इंग्लिश बस झाली, असं काय नाही, इंग्लिश बोलताच आली पाहिजे. मी आहे तुमच्यासोबत. चला लक्ष द्या, अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, पहिली कंडिशन लक्षात घ्या. अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1, आणि त्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे, डिग्री म्हणजे त्याच्या डोक्यावरचा इंडेक्स, जे आपण इंडेक्स फॉर्म मध्ये इंडेक्सेस पूर्ण चॅप्टर तुम्ही शिकलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं 7 लिहिलं आणि 7 डोक्यावरती जर 2 लिहिले तर हे 2 त्याचा इंडेक्स झाला, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याची काय झाली? डिग्री झाली. आणि त्याची हायेस्ट डिग्री मित्रांनो किती पाहिजे? तर 1च पाहिजे, ही दुसरी कंडिशन आहे, इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. शुद्ध मराठी सांगायचं काम जर पडलं मित्रांनो, तर असे समीकरण की ज्याच्यामध्ये 2 चल आहेत आणि त्याची जी डिग्री आहे त्याचा जो पॉवर इंडेक्स आहे त्याचा जो घातांक आहे तो फक्त 1 आहे, तर त्याला 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणतात. 2 चल आणि त्याची डिग्री 1 मित्रांनो. तर या ठिकाणी काही 3 एक्झाम्पल्स आहेत, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की याला म्हणता येईल का आपल्याला, काय हे 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत का, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत का, आपण समजून घेऊ. बघा आता इथं काय आहे, 5x + 3y = 9, आपली पहिली कंडिशन काय आहे, 2 व्हेरिएबल्स, म्हणजे 2 व्हेरिएबल मित्रांनो तुम्हाला कोणते दिसतात इथे नीट समजून घ्या. बघा, एक पहिले एक्स दिसतंय आणि इथे वाय दिसतंय, म्हणजे पहिली कंडिशन आपली क्लिअर झाली. पहिली कंडिशन म्हणजे कोणती? 2 व्हेरिएबलची, याचा अर्थ आहे. आणि त्याची डिग्री, दुसरी कंडिशन, त्याची डिग्री पाहिजे आपल्याला मित्रांनो. त्याची डिग्री पहा बरं, या एक्सच्या डोक्यावर काही आहे का? काहीच नाही, म्हणजे 1 आहे, डिग्री 1 आहे. व्हेरी गुड. आपल्याला किती डिग्री किती पाहिजे? 1. व्हेरिएबल किती पाहिजे? 2. डेफिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, इथे सुद्धा बघा, एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1, हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. समजतं मित्रांनो? चला नेक्स्ट बघा, 9m + n + 3 = 0, या बाकीच्याहून काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला 2 व्हेरिएबल आहे का पहिले पाहायचं. इथं एम आणि एन 2 व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे चल. चल म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं की अल्फाबेट्स. किती अल्फाबेट्स आहेत? 2. त्यांची डिग्री किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मित्रांनो आहे. खालचं पाहूया आपण, इथे सुद्धा तीच कंडिशन आहे की ए आणि बी हे 2 व्हेरिएबल्स आहेत पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन जर पाहायचा मित्रांनो प्रयत्न केला, तर दुसऱ्या कंडिशन मध्ये काय आहे की त्यांची जी डिग्री आहे डोक्यावर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. पण मी आता काय करतो, इथे 4th एक्झाम्पल्स मी या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आता मी लिहितो इथं 9x² + 2y = 0, ठीक आहे मित्रांनो. हे 4th एक्झाम्पल्स असं जर तुम्हाला दिसलं तर इथे पहिली कंडिशन आपण काय पाहिली की 2 चल, म्हणजे 2 काय पाहिजे आपल्याला, आपल्याला 2 व्हेरिएबल्स आहेत, बरोबर. 2 व्हेरिएबल आहेत, व्हेरी गुड, डझंट मॅटर. पण आता डिग्रीचा प्रश्न आला ना, तर डिग्रीचा प्रश्न जर आपण पाहिला इथं, तर इथं काय आहे? 1 आहे. हे चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे लक्षात घ्यायची डिग्री 2 आलेली आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही.
इतकं सोपं आहे। हे जर तुम्हाला आता समजलं असेल तर तुम्ही पुढील ऍक्टिव्हिटी माझ्यासोबत करू शकतात। आपण कंडिशन्स पाहू काय असतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या। ठीक आहे मित्रांनो, चला आपण जाऊया समोर। बघा आता इथे तुम्हाला कंडिशन्स दिसत आहेत। ठीक आहे, इथे तुम्हाला कंडिशन्स दिसतात की तीन कंडिशन महत्वाचे आहे कोणतंही लिनियर इक्वेशन हे टू व्हेरिएबल आहे की नाही, दोन चलातील ती रेषीय समीकरण आहे का नाही, तुम्हाला पुढची ऍक्टिव्हिटी करायची, ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ह्या गोष्टी पहिले समजून घ्या मित्रांनो। तर पहिली कंडिशन तर आपण अगोदरच पाहिली की टू व्हेरिएबल्स दिलेले म्हणजे याचा अर्थ द इक्वेशन शुड कंटेन टू व्हेरिएबल, त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असणं आवश्यक आहे। दुसरी कंडिशन आहे डिग्री ऑफ इच व्हेरिएबल शुड बी वन, त्याच्या डोक्यावरचा जो इंडेक्स आहे तो किती पाहिजे आपल्याला, वन पाहिजे। आणि तिसरी कंडिशन पाहिजे की त्याची कोफिशियंट ऑफ व्हेरिएबल, आता व्हेरिएबलचे कोफिशियंट, पुन्हा एक नवीन शब्द आला तुमच्यासाठी कोफिशियंट, तर मी समजून सांगतो काही चिंता करू नका। कोफिशियंट म्हणजे काय, बघा आता एक कोफिशियंट सोबत आलाय, उदाहरणार्थ समजा इथे 10x आला, तर या यक्सच्या सोबत कोफिशियंट सहगुणक त्याला सहकार्य करणारा किती नंबर आहे, तर इथे 10 नंबर आहे बरोबर, तर हा किती किती नाही पाहिजे आपल्याला, 0 नाही पाहिजे, म्हणजे हा चालेल। नुसता समजा यम आला, हा फक्त यम आहे बरोबर, हा यम याच्या सोबत काहीच नाही, काहीच नाही म्हणजे वन नेहमी तयार असतो बाळांनो, मग इथे वन आहे, याचा कोफिशियंट किती झाला, वन, पण इथं काय नाही पाहिजे आपल्याला, 0 नाही पाहिजे, 0 यम जर आलं तर हे अलाउड नाही, ही गोष्ट पहिले नोट करून घ्या। तीन कंडिशन्स तुम्हाला कळल्या असतील, पहिली कंडिशन डिग्री दोन व्हेरिएबल्स पाहिजे, दुसऱ्या कंडिशन मध्ये त्याची डिग्री 1 पाहिजे, आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये त्या व्हेरिएबलचे कोफिशियंट 0 नाही पाहिजे। ठीक आहे, चला आता आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूया, तुम्हाला तुमच्या बुक मधली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करता येईल एवढं जर समजलं असेल तर। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपला नंबर पहिल्या कॉलम मध्ये नंबर दिले, दुसऱ्या कॉलम मध्ये इक्वेशन दिले, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये क्वेश्चन विचारला इज द इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऑर नॉट, की ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का हे विचारण्याचा आपल्याला प्रयत्न केला। चला आपण काय करू, याला शोधण्याचा प्रयत्न करू। आपल्याकडे तीन कंडिशन्स आहेत, पहिल्या काय आहे, दोन व्हेरिएबल्स, बघा इथे दोन व्हेरिएबल्स दिसतात का मित्रांनो, बघा पहिले दोन व्हेरिएबल्स दिसतात का, एक यम आणि यन, दोन व्हेरिएबल्स आहे पहिली कंडिशन झाली। त्यांच्या डोक्यावर पाहायचं म्हणजे त्यांची डिग्री पाहिजे किती आहे, वन, डोक्यावर काय नाही म्हणजे वन, काय नाही म्हणजे वन। आणि तिसरी कंडिशन त्याचे कोफिशियंट त्याच्या सोबत आलेले, म्हणजे यमच्या सोबत किती आहे, 4, 0 नाही आहे, व्हेरी गुड, आणि यनच्या सोबत किती आहे, 3, 0, आपल्याला 0 नाही पाहिजे, कोणाचा एक पण 0 नाही पाहिजे, म्हणजे तिन्ही कंडिशन फुल झाल्या, येस, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे। चला दुसरी कंडिशन पाहू आपण, तुम्हाला लगेच पाहिल्या आता समजेल, दोन व्हेरिएबल आहेत का पहिली कंडिशन, येस आहे, x आणि y दोन आहेत। दुसरी डिग्री, दुसरी कंडिशन काय आपली बाळांनो, की त्याचा इंडेक्स पाहायचा, त्याची डिग्री पाहायची, तर इथे x ची डिग्री 2 आलेली आहे डोक्यावर, म्हणजे हे लिनियर इक्वेशन होऊ शकत नाही, कारण याच्या या y च्या डोक्यावर 1 तर आहे, म्हणजे 1 फुलफिलमेंट करतोय पण दुसरा करू शकत नाही, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बाळांनो नाही। ही गोष्ट लक्षात घ्या, कोणी विचारलं कारण काय, तर म्हणायच्या डोक्यावर 2 आहेत, इंडेक्स 2 आहे। नेक्स्ट बघा आता मित्रांनो, पुन्हा तीच कंडिशन, तिसरं एक्झाम्पल पाहायचं, सगळ्यात पहिले काय पाहिजे, दोन व्हेरिएबल्स, आपलं चॅप्टरचं नाव पाठच करून टाकायचं, त्या चॅप्टरच्या नावमध्ये सगळा अर्थ बाळांनो दडलेला आहे। बघा दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, पहिली गोष्ट कळली क्लिअर, दुसरा त्यांच्या इंडेक्स काय आहेत, त्यांची डिग्री किती आहे, याच्या डोक्यावर 1, याच्या डोक्यावर 1, दुसरी पण कंडिशन कम्प्लीट झाली। तिसरी कंडिशन की त्यांचे कोफिशियंट काय नसावे, 0 नसावेत, तर ही गोष्ट लक्षात घ्या, तर या एक्सचा कोफिशियंट 0 आहे का, अंडर रूट 2 आहे, इरॅशनल नंबर आहे, डझंट मॅटर, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, 0 नाही ना बाकी काही चालतं, हा अंडर रूट 5 आहे, 0 नाही ना चालतं आपलं, म्हणजे तिन्ही कंडिशन कम्प्लीट झाल्या, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। चला चौथं एक एक्झाम्पल तुम्हाला आता लगेच कळलं असेल, दोन व्हेरिएबल्स आहेत, दुसरी कंडिशन त्यांच्या डिग्रीज पाहायच्या, त्याच्या डोक्यावरचे घातांक पाहायचे, काय आहे, 1-1 आहे, दोन्ही चालतं, पण आता एक तिसरी कंडिशन त्यांचे कोफिशियंट, त्यांचे सहकारी, त्यांचे सहगुणक, एक्सचा सहगुणक बाळांनो 0 आहे, एक्सचा सहगुणक किती आहे, 0, म्हणून हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होऊ शकत नाही, इथं 0 नाही पाहिजे, याचं ठीक आहे, परंतु दोन्ही सोबत सारख्याच घटना घडल्या पाहिजे। ठीक आहे, चला पाचवं पाहूया आता आपण, पाचवं पण सेम तीच कंडिशन, पहिले पाहायचं दोन व्हेरिएबल आहेत का, एक्स आणि वाय आहेत, व्हेरी गुड, त्यांची डिग्री 1 आहेत का, एक्सच्या डोक्यावर काय नाही, वायच्या डोक्यावर काय नाही, व्हेरी गुड, लिनियर आहे,
आणि तिसरी कंडिशन मध्ये आपल्याला काय पाहिजे, त्यांचे जे कोफिशियंट आहे ते कोफिशियंट आपल्याला काय नसावे बाळांनो, झिरो नसावे. पण बाय चान्स इथं काय झालेलं आहे, याचा कोफिशियंट 0.3 चालतं, डझंट मॅटर, झिरो नाही ना, 0.3 एक्स्ट्रा प्लस व्हॅल्यू आहे ती, झिरो नाहीये. पण या वायचा कोफिशियंट किती आहे, झिरो. मग या वायचा कोफिशियंट झिरो असल्यामुळं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, ही गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हे बघा बाळांनो असं दिसतंय तुम्हाला, आता असं दिसतंय याचा अर्थ काय, याला थोडं सरळ करावं लागेल. बघा याला सरळ आपण कसं करतो माहितीये का, ज्याच्या डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल आपण ठेवत नाहीये. मग आता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही एलसीएम वगैरे काढलेली असेल. बघा आता याला काय करायचं, सिम्पल. आता याला सिम्पल काय करायचं माहितीये का, याच्या एक्स आणि वाय डिनॉमिनेटरमध्ये काढून टाकायचं, म्हणजे प्रत्येक टर्मला एक्स आणि वायनं मल्टिप्लाय करायचं. एक्स आणि वायनं जर आपण प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं मित्रांनो, तर काय होईल बघा. पहिले आता याला जर एक्स वायनं आपण मल्टिप्लाय केलं, एक्स वाय मल्टिप्लाय बाय 4/x प्लस एक्स वाय मल्टिप्लाय बाय 5/y इज इक्वल टू 4xy. ठीक आहे, तर इथलचं एक्स एक्स कॅन्सल होईल, इथलचं वाय वाय कॅन्सल होईल, खाली काय राहिलं 4y प्लस हे राहिलं 5x इज इक्वल टू 4xy. हे इक्वेशन आपलं तयार झालं मित्रांनो. ठीक आहे, हे इक्वेशन आपलं, एक सेकंड सॉरी, हे इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. याला जर आपण तिकडे घेण्याचा प्रयत्न केला बघा, तर हे इक्वेशन आपलं तयार झालं. आता याचं बदल्यात हे झालं, याचं काम झालं, हे फक्त आपल्या स्टेप्स होत्या. ह्याच्या बदल्यात आपण, याच्या बदल्यात हे आणलं आपण, तर समजून घ्या इथं काय झालं नेमकं. तर इथं काय झालं माहितीये, हे दोन व्हेरिएबल सगळे बरोबर आहेत, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या डोक्यावरती पण काय नाही, म्हणजे वन आहेत हे पण बरोबर आहे. पण आपल्याला हे जे व्हेरिएबल्स हे जवळजवळ सोबत आलेले आहे, बाकीच्या कोणत्या एक्झाम्पलमध्ये सोबत आलेले आहेत का, इथं सोबत आलेले, म्हणजे याची डिग्री चेंज झाली. डिग्री चेंज कधी होत असती, याची पण वन आणि याची पण वन, हे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आलेले आहेत दोघं. म्हणून याची डिग्री किती झाली बाळांनो, 2. म्हणजे इथं एक्स आणि वायची डिग्री 2 झाली, म्हणून काय होईल, हे सुद्धा लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. समजतं मित्रांनो, इतकं सोपं आहे. आणि याचाच उपयोग तुम्ही इथं सुद्धा ह्याच नियमाचा उपयोग इथे करा. काय झालं बघा, इथे इथे एक्स आणि वाय काय झाले, जवळजवळ आलेले, म्हणजे याची डिग्री 1 आणि याची डिग्री 1 झाली डिग्री 2. दोन व्हेरिएबल तर आहेत, त्यांच्या स्वतःचा इंडेक्स तर 1-1 आहे, पण हे एकाच ठिकाणी आल्यामुळं काय झालं, याचं डिग्री 1 आणि डिग्री 2 झाली, म्हणजे हे सुद्धा लिनियर अँड इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहे मित्रांनो. पुढच्या पार्टमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.